धनगर आरक्षणासाठी मान तालुक्यातील युवकांनी मसवड ते थेट मुंबई मंत्रालयात पदयात्रा काढली आहे. आज सकाळी 11 वाजता ही पदयात्रा मसवड येथील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री सिद्धनाथाचा आशीर्वाद घेऊन एअरकोट एअरकोटचा गजर करत शेकडो युवक मुंबईकडे चालत रवाना झाले आहेत. एअरकोट एअरकोट सिद्धनाथाच्या नावाने सर्वप्रथम एअरकोट एअरकोट जय मल्हार जय मल्हार. मानदेशामध्ये या ठिकाणी आमचे सर्व समाज बांधव मसवड सिद्धनाथाचं दर्शन घेऊन सिद्धनाथापासून मसवड पासून ते मुंबईपर्यंत ह्या असणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ जी सरकारकडून गेली अनेक वर्ष फसवणूक चाललेली आहे आणि ही फसवणूक सातत्यानं चालू आहे. गेल्या 50 दिवसापूर्वी या राज्य शासनानं आम्हाला आश्वासन दिलं होतं की 50 दिवसामध्ये ठोस काहीतरी निर्णय घेऊ, परंतु परत एकदा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीला या सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आलेल्या आहेत. तरी या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि जास्तीत जास्त समाज बांधवांना परत एकदा एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या आंदोलनामध्ये सहभागी करून घेऊन जागृत करण्यासाठी ही पदयात्रा आमचे सहकारी शरद गोरड, वैभव गोरड, तायप्पा गोरड आणि सर्व सहकारी यांच्या माध्यमातून चालू झालेले आहे. तर मी परत एकदा सर्व समाज बांधवांना, धनगर समाज बांधवांना, त्याचबरोबर फुले आंबेडकर विचारांना मानणाऱ्या आणि या भारतीय राज्यघटना मानणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त या पदयात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि धनगर समाजाची एसटी आरक्षण अंमलबजावणीची जी मागणी आहे त्या मागणीला आपण पाठिंबा द्यावा आणि ही मागणी मान्य करण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावे. आज मसवड ते मुंबई सकल धनगर समाजाच्या वतीने आम्ही पदयात्रा काढत आहोत. तर त्या पदयात्रेचं कारण असं आहे की 21 सप्टेंबर रोजी मंत्रालयामध्ये जी मीटिंग झाली त्यामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि आमची जी काही टीम होती धनगर समाजाची, तर त्यांनी त्या ठिकाणी 50 दिवसाचा वेळ मागितला होता शासनाने. तो 50 दिवसाचा वेळ आम्ही त्यांना दिला, त्याशिवाय वरती 10 दिवस ही दिलेत. आतापर्यंत शासनानं कोणताही ठोस असा निर्णय घेतलेला नाही. गेल्या 75 वर्षापासून जी आमची फसवणूक चालू आहे ती शासनानं पुन्हा तशीच तीच परंपरा पुढे ठेवण्याचं काम चालू केलंय. आज आम्ही सिद्धनाथाच्या साक्षीनं मसवड ते मुंबई अशी पदयात्रेला सुरुवात करत आहोत. साहेब, आता मसवड मधून निघताना जरी धनगर बांधव कमी दिसत असले तरी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघणाऱ्यांना काय आव्हान करू इच्छिता किंवा तुमची यात्रा कोणत्या कोणत्या मार्गे जाणार आहे आणि जर लोकांनी तुम्हाला जॉईन व्हायचं म्हणलं तर कुठे कुठे भेटता येईल? आता कसा विषय, तुमची आमची संख्या तुम्हाला दिसते ही कमी संख्या नाहीये, कारण आमचा यातच आमचा माग असलेपणा यामध्ये सिद्ध होतोय. एसटीचं आरक्षण आम्हाला ह्यासाठीच पाहिजे. आमचा समाज आतापर्यंत शिक्षणापासून खूप असा वंचित आहे आणि आता हा जो काही विषय आहे, कारण आमच्या समाजाचं काम केल्याशिवाय, दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी त्यांना जेवण नसते, तो माग असल्यामुळे यातून सिद्ध होतोय. आमच्याकडे काय 550 गाड्या नव्या त्या असा काय आर्थिक कोणताही आमच्या लोकांच्याकडे मार्ग नाहीये, म्हणून तर आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे. आणि आम्ही आता मसवडवरून निघणार आहे, फलटण मार्गे शिरवळ आणि मुंबईच्या दिशेने जाणार आहे. आपला आवाज न्यूज नेटवर्क, संदीप जठार, गोंदवले.